आणि आता एक मोठी बातमी येते ती म्हणजे मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापा मारलेला आहे वांद्रे एमआयजी परिसरात आयकर विभागाचे हे छापे सुरू आहेत मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरी सुद्धा आयकर विभागाचे अधिकारी पोहोचलेले आहेत मोठी बातमी यावेळेची एक मोठी घडा घडामोड संध्याकाळी दुपारी चार वाजता संजय राऊत यांची पत्रकार परिषद होणार आहे ते भाजपवर आरोप करणार आहेत आणि आता ही एक मोठी बातमी येते अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाचे छापे बघायला मिळतात याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव परब आता आपल्यासोबत आहेत वैभव सौरभ आजचा दिवस आहे तो आयकर विभागाच्या धाडसत्रांचाच आहे असं म्हणावं लागेल एकीकडे राहुल कनाल दुसरीकडे संजय कदम तर दुसरीकडे वांद्र्यातल्या एलिट सोसायटीच्या परिसरामध्ये आयकर विभागानं अनिल परब यांचे जे सी ए राहतात त्यांच्या घरी धाड टाकलेली आहे आणि संपूर्ण त्या आयकर विभागाची टीम आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आली आपण बघू शकतो सी आय एस एफचे जवान देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे याच बाजूच्या बिल्डिंगमध्ये अनिल परब यांचं वास्तव्य आहे एमआय क्लबच्या बाजूला ते आपल्या कुटुंबियासह राहतात आणि शेजारीच त्यांचे सी ए देखील राहतात परंतु आज सकाळपासूनच जर बघितलं तर अनिल परब असतील अनिल परबांचे जवळचे कार्यकर्ते असतील संजय कदम किंवा मग शिवसेनेचे युवासेनेचे कार्यकर्ते असतील राहुल कनाल या सगळ्यांच्याच घरावर आज धाड सत्र पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे संजय राऊत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे आपण जर बघितलं तर ज्या दिवशी संजय राऊत पत्रकार परिषद घेणार होते काही दिवसांपूर्वी त्या दिवशी देखील अशाच प्रकारच्या धाडसत्रे आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि आज पुन्हा एकदा अशाच प्रकारची धाड सत्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते हा हा संपूर्ण परिसर आहे तो जीचा परिसर आहे या एलिट सोसायटी आणि ह्या पाठीमागे अनिल परब यांचे कार्यकर्ते आणि सी ए देखील राहतात याच परिसरामध्ये संपूर्ण आयकर विभागाच्या टीम्स आहेत त्या तैनात आहेत अशी देखील शक्यता आहे की अनिल परब यांच्या कार्यालयावर देखील ही ईडी आय टीची टीम आहे ती जाण्याची शक्यता आहे गव्हर्मेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाडीतून काही अधिकारीकडनं उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हा संपूर्ण परिसर बघितला तर अनिल परब यांच्या हा विभागातला परिसर आहे त्यामुळे अनिल परब यांच्या कार्यकर्त्यांसह अनिल परब यांचे सी ए देखील याच इमारतीत राहत असल्याची माहिती आहे तीकडे आपल्याला मिळते त्यामुळे आजचा दिवस आहे तो आयकर विभागाच्या धाडींसंदर्भातला पाहायला मिळतोय दुसरीकडे थोड्याच वेळात संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहे त्यामुळे नेमकं राज्यामध्ये एकीकडे अधिवेशन चालू आहे दुसरीकडे धाड सत्र चालू आहे आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद त्यामुळे नेमकं आता आगामी काळामधलं राजकारण आहे कुठल्या दिशेने जात आहे या धाड सत्रांमधून नेमकं काय काय सापडतंय कोणाकोणाला अरेस्ट होते हे पाहावं लागणार आहे सौरभ बरोबर वैभव पण आज चार ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे आणि ज्या चार जणांकडे ही छापेमारी सुरू आहे त्यांचा कुठे ना कुठे शिवसेनेशी आणि शिवसेनेच्या नेत्यांशी संबंध आहे जवळीक आहे तर याकडे कसं बघतो सौरभ जर बघितलं तर राहुल कनाल हे मातोश्रीच्या निकटवरती आहेत दुसरी गोष्ट आहे जे अंधेरी पश्चिमचे विभाग संघटक आहेत संजय कदम ते अनिल परब यांच्याशी कनेक्टेड आहे आता जर पुन्हा हेच कनेक्शन लावायचं झालं तर अनिल परब यांच्या सी एनच्या घरात ही धाड पडताना पाहायला मिळते त्यामुळे दिवसभरामध्ये जर पाहिलं तर शिवसेनेच्या जे कार्यकर्ते आहेत नेते आहेत किंवा त्यांच्या निकटवर्ती आहे त्यांच्या घरावर किंवा त्यांच्या ऑफिसवर ही आय टीची धाड पडलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या आधीच देखील आपण जर पाहिलं तर आय टी विभागाकडून कार्यरत असताना किंवा यशवंत जाधव यांच्या घरी देखील बहात्तर तास चौकशी झाल्यानंतर काही पुरावे आहेत ते आय टीकडून ग सादर करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे की प्रोसिजर प्रक्रिया आहे ती अद्याप चालू आहे त्यामुळे यशवंत जाधव